जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। राज्यात मराठा समाज हा प्रामुख्याने मराठा कुणबी, कुणबी मराठा यांची संख्या जास्त आहे, आकडेवारी जास्त आहे, हे आम्ही वारंवार या राज्यातल्या जनतेला सांगतोय, सगळ्या राजकीय पक्षांना सांगतोय। परंतु मताची बेरीज वजाबाकी करणारे काही नेते वारंवार टीव्हीवर यायचं, सगळ्या समाजामध्ये कांगावा करायचा, आम्ही 64%, कुणी सांगायचं आम्ही 80%, अरे तुम्ही 64%, 80%, बाकीचे राज्यातले गेले कुठं, हा पण प्रश्न बघायला पाहिजे ना। ज्या पद्धतीनं आज कांगावा केला जातो की मराठ्यांचे एवढे आमदार, मराठ्यांचे तेवढे आमदार, बरोबर आहे ना, ज्याची संख्या जास्त जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। आणि ज्या पद्धतीनं आज तुम्ही राज्यभरामध्ये मराठा समाजाचं नाव घेऊन मराठा समाजाला हिणवायचं, मराठा समाजाला शिव्या द्यायच्या, कधीच मराठा समाजानं अशा पद्धतीचं चुकीचं वागणं केलं नाही। आज गावगाड्यामध्ये दलित असेल, भटका विमुक्त असेल, आदिवासी असतील किंवा ओबीसी असतील, हा सगळा सोबत घेऊन जाणारा समाज म्हणजे मराठा समाज आहे। आणि मराठा समाज हा सगळ्यांचा आधार म्हणून गावगाड्यामध्ये काम करतो। परंतु काही नेत्यांनी ओबीसी प्रवर्गातल्या पुढारलेल्या 4-5 जातीचे जे काही ठराविक नेते आहेत, ह्यांनी आजपर्यंत आम्ही सर्व ओबीसी म्हणणाऱ्यांनी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये किती ओबीसीच्या लोकांना स्थान दिलं, किती प्रतिनिधी दिले, हे पण तपासा ना। आजपर्यंत राज्यातल्या सगळ्या नोकऱ्या कुणी लाटल्या, खऱ्या ओबीसींना नोकऱ्या का नाही मिळाल्या, शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व का नाही मिळालं, हे कुणी घेतलं, तुमच्या जागा कुणी घेतल्या, तर या पुढारलेल्या लोकांनी घेतल्या, मराठा समाजाने नाही घेतलं तुमचं आरक्षण। खरं आरक्षण लाटणारे तुम्ही आणि बदनाम मराठे, अरे वा। परंतु राज्यातली जनता सुज्ञ आहे, गावगाड्यातला भटका विमुक्त असेल, दलित असेल, बारावलीदार असेल, ओबीसी असतील, ह्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा समाज या सगळ्या समाजाचा आधार आहे। आणि म्हणून हे सगळे कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाहीत, विरोधात आहेत ते ठराविक 5-6 नेते आहेत। आणि यांना आमचं एवढंच सांगणं आहे की मराठा समाजानं आजपर्यंत कुठल्या समाजाला टार्गेट केलं नाही, कुणाला बदनाम केलं नाही, कुठल्या समाजाला त्रास दिला नाही। आज खऱ्या अर्थानं काही लोक डिवचण्याचा प्रयत्न, तुमचं मतदान आहे, तुम्ही ओबीसीचं मतदान एकत्र करता, आपापल्या जातीचं मतदान एकत्र करता, तुम्ही तुमच्या एकजुटीनं मतदान केलं तर तो जातीवाद नाही। आणि मराठ्याने कुठं एखाद्या मतदारसंघामध्ये एकजुटीनं मतदान केलं ते जातीवादी झाले। म्हणून आत्तासुद्धा मराठ्यांना आपल्या मताची किंमत कळलेली आहे। आणि यापुढं मराठा या राज्यात विधानसभेला ताकदीनं, एक मतानं, एक जीवानं, एक टाक मतदान करणार आहे। आणि याची किंमत या सगळ्या नेत्यांना कळेल की मराठी जशी इतर समाजाच्या मताची किंमत आहे, तीच किंमत मराठाच्या सुद्धा मताला किंमत आहे। आणि हे या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की जर तुम्ही एकत्र होत असाल तर आम्हाला सुद्धा एकत्र यावं लागेल आणि आमचा मराठा समाज एक होऊन या पुढे मतदान करेल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।